परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट. नमस्कार, आपण पाहत आहोत आयबीएन समाचार लाइव्ह. भडगाव शिवसेना शहर प्रमुख अजय चौधरी यांचा जखमी वृद्ध महिलेला मदतीचा हात. आजच्या धकधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती हा मर्यादित जीवन जगत असतो, त्याच्या सभोवती होणाऱ्या घटनेशी अनिभेत राहत असतो. त्याला अपवाद ठरले ते भडगाव शिवसेना शहर प्रमुख अजय चौधरी, ज्यांनी पाचोरा विधानसभा आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 80% समाजकारण व 20% राजकारण ध्येयाने कार्यरत राहून एका जखमी वृद्ध महिलेला नेऊन तिचे औषध उपचार करीत तिच्या नातेवाईकांना बोलवून त्यांचे सपूर्द केले. सविस्तर वृत्त असे की शहरातील महाराणा प्रताप महाराज चौकात दोन युवकांचा वाद उफाळून आला. या सिनेस्टाईल मारहाणीत रस्त्याच्या बाजूला उभी असलेली वृद्ध महिलेला त्यांचा धक्का लागल्याने वृद्ध महिला ही त्या डांबरी रस्त्यावर पडली. यावेळी महिलेच्या हाता कमरेला मुकामार लागल्याने वृद्ध महिला अस्वस्थ झाल्याने तिथे जमलेल्या जमावाने बघ्याची भूमिका घेतलेली दिसून आली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख अजय चौधरी व साई भक्त परिवाराचे राकेश पाटील, युवा सेनेचे चेतन पाटील यांनी तात्काळ वाहन मागवीत त्या वृद्ध महिलेस सरकारी दवाखान्यात दाखल केले. यावेळी महिलेची प्रकृती अस्वस्थामुळे अजय चौधरी यांनी तिला पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल येथे दाखल केले. तसेच तिच्या नातेवाईकांना संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती देत त्या वृद्ध महिलेस त्यांच्याकडे सुपूर्द केले. शिवसेना शहर प्रमुख अजय चौधरी यांनी अगोदर आपला वाढदिवस ही शहरातील गतिमंद मतिमंद व दिव्यांग लोकांसोबत साजरा करीत त्यांची आंघोळ करून आमरस जेवण देऊन त्यांना नवीन वस्त्र परिधान करून देत एक कौतुकास्पद कार्य केले होते. आयबीएन समाचार लाइव्ह भडगाव. यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.